उमेदवार म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आदरणीय अजित दादा यांनी माझी उमेदवारी घोषित केल्यावर आमचं आणि तमाम रोहेकरांचं ग्रामदैवत असलेल्या धैर्यमारांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी मी या ठिकाणी आलो. हा प्रचाराचा शुभारंभ नाही, इथे येणं श्री धैर्यमारांच्या चरणी नतमस्तक होणं ऊर्जा शक्ती आगामी येणाऱ्या सगळ्या निवडणुकीला सामोरं जाण्यासाठी बळ मिळावं हीच प्रार्थना धैर्यमारांच्या चरणी या ठिकाणी केली. आणि ही भावना या ठिकाणी प्रार्थना करत असतानाच महायुतीला सुद्धा मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, देवेंद्रजी फडणवीस, अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली अभूतपूर्व असं यश त्या ठिकाणी मिळावं. दादांच्या नेतृत्वाखाली पहिल्या प्रथमच आज आम्ही स्वतंत्रपणाने निवडणुका लढतो. स्वतंत्रपणाने म्हणजे राष्ट्रवादीपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने त्यामध्ये सुद्धा 100% यश आमच्या पदरामध्ये पडावं अशीच प्रार्थना श्री धावीज महाराजांच्या चरणी या ठिकाणी मी केली. सर, रोहित पवारांनी टीका केलेली आहे की सुनील तटकरे आज अजित पवारांसोबत आहेत पण भाजप मध्ये जायची वेळ आहे तर सुनील तटकरे पहिली उडी मारतील म्हणून. असं आहे की रोहित पवार हे बालवाडी मित्रमंडळाचे प्रमुख आहेत. बालबुद्धीपेक्षा त्यांना काय फार सुस्त असं मी मानत नाही. सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेलं नाही. मला राजकारण शिकवण्याचा प्रयत्न करू नये एवढंच मला त्या ठिकाणी त्यानिमित्ताने सांगायचं आहे. कालच माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या वर्षा बंगल्यावरती माननीय मुख्यमंत्री महोदय, रायगड रत्नागिरीचे पालकमंत्री उदयजी सामंत, शिवसेनेचे मुख्य प्रतोद भरतशेट गोकावले, आमदार महेंद्रशेट दळवी, आमदार महेंद्र थोरवे, जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर, अशा विकास गोगावले, अशा शिवसेनेच्या एक प्रमुख नेत्यांची बैठक माझ्यासमवेत त्या ठिकाणी झाली. आम्ही चर्चाही केली, निवडणुकीची रणनीती, निवडणुकीचं एकंदरीत आढावासुद्धा त्या ठिकाणी घेतला. त्यामुळे आजपासूनच शिवसेना महायुतीच्या प्रचाराच्या निमित्ताने अधिक सक्रिय त्या ठिकाणी झालेली आहे. योगेशजी कदम यांचा काल संपर्क जरी झाला नाही तरी ज्येष्ठ नेते रामदासभाई कदम यांनी अगोदरच लोटे परशुरामच्या परिसरामध्ये, गुहागरच्या परिसरामध्ये 2 मोठ्या जाहीर सभा त्या ठिकाणी घेऊन जवळपास प्रचाराची सुरुवात त्यांनी त्या ठिकाणी केलेली आहे. आता कोण म्हटलं त्यांना म्हणू द्या, कारण त्यांच्या पक्षाला लागलेली घरघर थांबवायची असेल तर माझ्याबद्दलचे शब्द बोलल्याशिवाय त्यांना कुठलं काही राजकारण साध्य करता येऊ शकणार नाही. त्यामुळे तशापैकी ती वक्तव्य त्या ठिकाणी आहेत. शेतकरी कामगार पक्षाचं वर्चस्व दिल्या दिवसामध्ये या जिल्ह्यामधून कमी होत आहे. एकही जागा शेतकरी कामगार पक्ष 2009 सालापासून लोकसभेची लढवत नाही, कार्यकर्ते थांबत नाहीत, याचं शल्य आल्यामुळे नैराश्यातून तशा पद्धतीची वक्तव्य होतात. शेवटी हा माझा विजय महायुतीच्या माध्यमातून होत असताना रायगड रत्नागिरीची जनता सुज्ञ आहे. त्या जनतेने निश्चितपणाने अनुभवलेलं आहे की गेल्या 5 वर्षामध्ये संसदेमध्ये देशाच्या माध्यमातून, केंद्र सरकारच्या आणि राज्याच्या माध्यमातून मी काय सेवा केलेली आहे. सर, रोहित पवारांनी पुन्हा एकदा टीका केलेली आहे की तटकरे निवडणूक होईपर्यंत कोणाकोणाची पाय पकडतील हे सांगता येत नाही. एक असं आहे की निवडणुकीमध्ये आपण ज्यावेळेला उभा राहत असतो त्यावेळेला अनेकांचे आशीर्वाद घ्यायला आपण जातच असतो. प्रत्येक उमेदवार आपापल्या परीने प्रचाराची सुरुवात करत असताना अनेकांच्या जवळ त्याचा संपर्की राहत असतो, आशीर्वादे मागत असतो. माझ्या 40 वर्षाच्या राजकारणामध्ये माझं राजकीय विचारधारेच्यामुळे जरूर परस्परांशी आम्ही लढलो असेल पण अनेक वेळेला सुद्धा अनेक पक्षांच्या ज्येष्ठ सहकाऱ्यांशी माझे सौहार्दाचे संबंध त्या ठिकाणी आहेत. कदाचित याची जाणीव झाली असल्यामुळेच बालवाडीच्या अध्यक्षांनी तशावेळीचं मनोगत व्यक्त केलं असावं असं मला त्या ठिकाणी सांगायचं. सर, बारामती लोकसभा मतदारसंघाबाबत वर्षभर बैठक झाली, शिंदे फडणवीस शिवतारे आणि अजितदादांमधील वाद मिटवणार, फडणवीस अजित पवार आणि शिवतारे वर्ष मंगळवारची बैठक. मला असं वाटतं की विजयजी शिवतारे आज काहीतरी पत्रकार परिषद घेणार आहेत, पत्रकार परिषदेमध्ये त्यांची भूमिका त्या ठिकाणी स्पष्ट करतील. मला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून विश्वास आहे की विजयजी शिवतारे हे महायुतीच्या सोबत निश्चितपणाने या निवडणुकीमध्ये राहतील. सर, नारायण राणे उमेदवार जाहीर होते रत्नागिरीतून, याकडे कसं होतं? नाही, मला या संदर्भातली काही आत्ता इथं माहीत नाही. शेवटी ती जागा शिवसेना, भारतीय जनता पक्ष यांच्यापैकी कोणी लढवावी हा निर्णय त्या पक्षाच्या नेतृत्वाचा आहे आणि तो निर्णय झाल्याच्यानंतर कोणी उमेदवारी करावी हा सुद्धा निर्णय त्यांचा आहे. त्याच्यामुळे ज्या बाबतीमध्ये आज मला ती जागा कोणाकडे नक्की जाहीर झाली
याची माझ्याकडे या क्षणाला माहिती उपलब्ध नाही. आम्ही दिल्लीमध्ये होतो त्यावेळेला जे काय मोजके मतदारसंघ अनिर्णित राहिले होते त्याच्यातला तो एक आहे, आणि तो जर काय निर्णय झाला असेल तर ते मला कळेल. नवनीत यांना भाजपमधून उमेदवारी दिल्यानंतर कारचे बच्चू कडू हे नाराज आहेत, याकडे कसं बघतो सर? एक असं आहे की ज्या ज्या वेळेला वेगवेगळे उमेदवार जाहीर होतात त्या त्यावेळेला स्थानिक पातळीवरचे काही संघर्ष असतात, त्याच्यामुळे प्रत्येकजण आपापली मतं त्या ठिकाणी मांडत असतो. मला असं वाटतं की प्रहारचे नेते, माजी मंत्री, आमचे सहकारी बच्चू कडू, महायुतीतले घटक पक्ष आहेत, शिवसेनेचे नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्याजवळ त्यांचे राजकीय घनिष्ठ संबंध त्या ठिकाणी आहेत. बघूया, जसं आता एक एक विषयावरती पडदा पडतो आहे तसं त्याही बाबतीमध्ये पडदा पडेल असा मला विश्वास आहे. सर, उदयनराजे हे साताऱ्याच्या जागेवरती भाजपच्या चिन्हावरती लढण्याची शक्यता आहे, पण प्रफुल्ल पटेल म्हणतात की आम्ही देखील सकारात्मक आहोत या जागेबाबत. एक असं आहे की वरिष्ठ पातळीवरती या संदर्भामध्ये चर्चा झालेली आहे. ज्या चर्चेच्या बैठकीमध्ये अमित भाई शाह यांच्याकडे जी बैठक झाली त्याला मी पण त्या ठिकाणी उपस्थित होतो. आपल्याला काही तासांचाच अवधी आहे, आपल्याला कळेल त्या संदर्भामध्ये. हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.